हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज कशावरती व्हिडिओ होणार आहे ते सांगते. तर आपण राजस्थानवरून शेळ्या आणल्या होत्या राजस्थानवरून. तर सगळ्या एक दादाची कमेंट होती की तुम्ही कुठून आणल्या, कशा आणल्या, काय काय कशा पद्धतीने आणल्या, तर त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शेळ्या तेव्हा आणल्या तेव्हा कशा होत्या, आता कशा आहे ते पण सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल त्यांनी, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर नमस्कार मित्रांनो, तर त्या कमेंट्सवरती आम्हाला वाटलं व्हिडिओ बनवा, तर म्हटलं आपण व्हिडिओ बनवू. आणि त्याच्यानंतर दुसरी कमेंट्स अशी होती की तुम्ही शेळ्या म्हणजे वाढवत का बरं नाही, का तुम्ही अजून शेळ्यांमध्ये म्हणजे, तर आपल्याला शेळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनंच काम करायचं आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, आपण काय करतो यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतो आणि त्यानुसार जास्त क्वांटिटी शेळ्या आणतो, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येते. मग आपण आधी बेसिक म्हटलं एकदा बघू सेट कशा पद्धतीनं होत्या काय होत्या, आणि त्याच्यानंतर मग आपण वाढवणार. कारण की तुम्हाला मी सांगितलं आहे पहिल्यापासून की सुरुवात एकदम हळूहळू करायची, कारण की हा बिझनेस कसा आहे नंतर चालून याच्यात खूप वाढ होती. कारण की याच्यामध्ये शेळीचे म्हणजे प्रेग्नन्सी हा जो पद्धती एकदम सोपी, कारण जर पोकडा असला तर शेळी प्रेग्नंट होणं वेळेवरती या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे वाढ जबरदस्त होती. आता ते कमेंट्सवर की कशा पद्धतीने शेळ्या येत्या, तर त्याच्याबद्दल आपण तुम्हाला मी शेळ्या दाखवूनच माहिती. हां आता बोला. तर प्रत्येक शेतकरी काही राजस्थानला जाऊन शेळ्या आणू शकत नाही, तर काही ठराविक गोट फॉर्म येते ट्रेडिंग करते. ट्रेडिंग म्हणजे काय की ते राजस्थानवरून शेळ्या घेऊन येते, आणून आपल्या गोठ्यावरती ते त्यांच्या सेट करते आणि ऑर्डर पद्धतीने ज्याच्या असतील त्याच्याकडे देते. आपल्याकडे आल्यानंतर आता पहिले कोणी व्हिडिओ तुम्ही टाकले यार, तुम्ही बघा की शेळ्या एकदम थकलेले होते, कारण की एवढा लांबून ट्रॅव्हल करून यायचं. आता या शेळी जर सांगायला झालं तर ज्यावेळेस ते ट्रेडिंग ट्रेडरवाला आहे त्यानं ज्यावेळेस शेळी राजस्थानमध्ये घेतली असेल त्यावेळेस ही शेळी अशा पद्धतीने दिसत होती. पण ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करून येते त्यावेळेस तुम्ही पहिले व्हिडिओ बघा, ती पूर्णपणे एकदम थकलेली राहते, त्याच्या वजनही कमी होतं, सगळ्या गोष्टी जाम झाली राहत. आणि आपलं काम काय ते आल्यानंतर ते सेट करायचं. आता ही शेळी आपल्याकडे आल्यानंतर 2 महिने सेट केली, त्याच्यानंतर आपलं जो बोकडा आणला आहे त्याचे पण व्हिडिओ टाकले, त्याच्यापण आता ही जवळपास 3.5 ते 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे शेळी, एकदम उत्कृष्ट पद्धतीची. आणि दुसरी गोष्ट काय होती की सेट करायचे पण तुम्हाला मी सांगितलं, ते व्हिडिओ पण आपण टाकले, आल्यानंतर थोडेफार प्रॉब्लेम होता पण जास्त काही नाही. आता आमचा अनुभव तुम्हाला सांगू राहिलो, फर्स्ट टाईम आपणही शाळा आणल्या होत्या, तर काहीच अडचण येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल खूप सारे प्रॉब्लेम तर कसल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आपण शाळा आणताना पावसाळ्यात आणल्या होत्या तरी काही प्रॉब्लेम आला नाही, आणि आता तर कशाच पद्धतीचा काही प्रॉब्लेम नाही, कारण शाळा एकदम छान पद्धतीने सेट झाले. औषध उपचाराचं मी तुम्हाला सांगितलं आहे की जास्त मेडिकलमधले औषध शेळी पालनात गरज नाही, कारण पारंपरिक पद्धतीचा धंदा आहे. झाडपाला हा यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शेळी पालनामध्ये, तर झाडपाल्याचा उपयोग करून आपण या शेळ्या त्याच पद्धतीने सेट केल्या. फक्त लिव्हर टॉनिक त्याची माहिती सांगितली, डिवॉर्मिंग या छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपल्याला बाहेरून विकत आणून करायचे. आता आपल्या या शेळ्या पूर्णपणे सेट झाल्या, मग आता आपल्याला करायचं काय की आता फक्त यांची डिलिव्हरी बघायची. तर खरोखर बकरं काय काय आपण बोकड पण प्युअर कोटा जातीचं आणलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला रिझल्ट यांचा कशा पद्धतीने, आता 1 महिना 1.5 महिना थांबल्यानंतर या शेळ्या खरंच कशा पद्धतीने, किंवा आता या शेळीने कमीत कमी 2 पिल्ले दिलीच पाहिजे, कारण सगळ्यात मोठी शेळी आपल्याकडे ही. आणि दुधाचं पण दूध किती द्या, त्या बकरं कशा पद्धतीने, एकदा ज्यावेळेस आपल्याला टोटल माहिती होईल त्यावेळेस आता आपण डायरेक्टली मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात आपण शेळ्या आणू. तर अशा पद्धतीने फक्त विषय काय आहे की जो ट्रेडर आहे म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही शेळ्या घेणार आहे तर त्याची माहिती पूर्णपणे काढा. आता ती पण तुम्हाला सांगतो, त्याची रिक्वायरमेंट काय आहे त्याची पूर्ण माहिती काढा, की जेणेकरून तो त्याचा बिझनेस कशा पद्धतीने चालू आहे, की बाहेर त्याच्या शेळ्यांची विक्री कशी होती. त्याने जर ज्या शेतकऱ्याला त्याला आधी विचारून घ्या तुम्ही कोणत्या शेतकऱ्याला शेळ्या विकल्या आहे, जर त्यांनी जर तुम्हाला पत्ते दिले तिथं जा त्यांना विचारा की तुम्ही अशा यांच्याकडनं शेळ्या घेतल्या तर तुम्हाला त्या कशा वाटल्या काय वाटल्या, तर तुम्ही त्याची आधी माहिती काढा म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की यांचं आणि किती दिवसात ते तिकडून शेळ्या आणून किती म्हणजे त्यांचे मार्केट कसं आहे, किती पद्धतीने ते मार्केटिंग करून राहिले, तर अशा पद्धतीचा माणूस शोधून त्यांच्याकडनं शेळ्या आणा संपूर्ण माहिती घ्या. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की अडचण काय आली नाही हेच सांगायचं होतं, अडचण काय आली नाही. 4 पिकांचे व्हिडिओ टाकले सगळ्या पद्धतीचे, ते पण बघून घ्या. फक्त एक रिक्वायरमेंट आहे या शेळ्या आणल्यानंतर, यांना चरट लावायचं नाही, आपण आपल्या गावरून शेळ्यानं आणि शेळ्या बांधून ठेवायचं, एवढंच फक्त एक प्रॉब्लेम. कारण की राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 80 ते 90% या शेळ्या मोकळ्यात राहतात, ते काय करतात काटे वगैरे लावून किंवा छोट्या छोट्या भिंती बांधून तार कंपाऊंड वगैरे हे करून आणि शेळ्या मोकळ्या ठेवतात, यांना चरट चालत नाही. इथं आल्यानंतर तुम्ही मोकळ्या ठेवा, काहीच अडचण येणार नाही.
așa pădătini șeala ia, îndepărtată ia te, vața varul să țoară parpa, efect pădătul, ani gheața na țoară țoară, mi păi le bărpur video bună ulege, ni păi le nesti de ni băgun gheați, câte tipos un sorat caraiți, câși caraiți, bucur că de ana ița, cuțu na ana ița, bucur că pur cu mat o zicoște, ce mă zi, răple bucur că de păi le răple la un mai ne, de mai ne, de da le nantr tu mal na câte bucur pun da cu, că așa pădătini ani te, ce marketing ce pun mi video, tăcile, că așa pădătini răple lucrări caraiți, adesan cu ante prăcariți, iat nai, făcută halalul sorat cara. बरोबर हळू 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 ही बस सुंदर चला तर धन्यवाद आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो की भरपूर जणांचं म्हणणं काय की आपण पाठी आणायचा किंवा काही जणांचं की गाभण शाळे आणायचा किंवा कशा पद्धतीने शाळे आपण तिकडून आणायचं तर पाठींचं जर म्हणायचं झालं तर तुम्हाला मी पाठी दाखवतो शिरोईचा का अशी एवढा या 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 मापात आपल्याला पाठी दिली आहे दोन पाठी आपल्याकडे आहे हे बघा शिरोईच्या पाठी आता आपण आणले हे बघा चांगले चांगले उत्कृष्ट पद्धतीच्या पाठी तर ह्या लेवलमध्ये जर पाठी घ्यायची असेल तर घ्या काय खूप लहान बकरं घेणं चुकीचं आहे कारण की आईच्या दुधापासून ते जर तोडून जर आणलं तर ते काही सक्सेस होत नाही दुसरी गोष्ट गाभण शाळा आणायचं तर गाभण शाळांचा विषय असा मित्रांनो शेळी गाभण आहे म्हणून आपल्याकडून दोन पैसे ते 100% वाढवा घ्याना त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर सांगायला झालं तर तिकडून येता येता जो ट्रॅव्हलचा जो त्रास होतो शेळ्याला गाभण पण तो इथं आल्यानंतर शेळी गाभडणं किंवा मग ते बकरं निकृष्ट दर्जेचे पाय तयार होणं कारण की अचानक वातावरणामध्ये नक्कीच जसं शेळ्यांवरती फरक पडतो तसं पोटात असलेल्या बकरावरती पण फरक पडतो त्याच्यामुळं गाभण शेळी घेणं डोक्यातून टाळ कारण की दोन पैसे ते गाभण असल्यामुळं आपल्याकडे जास्त घेतात हा एक विषय दुसरा विषय तिथं कोणत्या बोकड्याने ती शेळी भरली समजा त्यांची शिरोईच्या जर शाळा असतील तर दुसऱ्याच बोकड्याने भरलं आहे किंवा जो बोकड्याने भरला आहे तो बोकड्या व्यवस्थित नसला आणि ज्यावेळेस त्या शाळा येते आणि त्यांची डिलिव्हरी होणं तर सोपंच नाही कारण खूप त्रास होतो आणि जरी झाली बी तर ते बकरं काही व्यवस्थित राहत नाही मग आपण नवीन राहतो आपल्याला वाटतं काही या शाळांचे वजन वाढे कमी घे किंवा बकरंही खराब झाली त्याच्यामुळे तिथं कुठंतरी आपण नाराज होतो म्हणून शेळी घेताना खाली शेळी घ्यायची शेळीला दूध असलं तरी चालेल थोडंफार प्रमाणात दूध कारण आमचं या शेळीला आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं दूध होतं आणल्यानंतर खाली शेळ्या घ्या शाळा आल्यानंतर एक महिना दोन महिने सेट करा आणि मग त्यांना बोकड दाखवा जेणेकरून आपल्याच वातावरणात ती शेळीचं म्हणजे प्रेग्नन्सी होईल त्याच्यानंतर जे 5 महिने प्रेग्नन्सीचा काळ तर ते आपल्या वातावरणात ते बकरू आईच्या पोटात असल्यापासून सेट होईल जेणेकरून मग पुढच्या गोष्टीला अडचण येणार नाही आपण नक्कीच आता शाळा वाढवणार आहे तर हळूहळू हळूहळू आता आपल्याला फक्त रिझल्ट बघायचे कशा पद्धतीने आता चारही शाळा एकदम मस्त आहे बोकड त्याच्यासाठी तो ओरिजिनल वापरला आहे जेणेकरून क्रॉस पण नको म्हटलं जेणेकरून आता अशा पद्धतीने आणि जात कुठलीही वापरा शिरोई घ्या सोजत घ्या किंवा कोटा घ्या जातीचा काही प्रॉब्लेम नाही फक्त शाळा घेताना ज्याच्याकडून आपण घेणार आहे त्याची संपूर्ण माहिती घ्या त्यांनी ज्यांना शाळा दिल्या तर त्या शेतकऱ्यांना पण जाऊन भेटा का कशा पद्धतीची शाळा किंवा त्यांच्या लाईव्ह शाळा बघा आणल्या तेव्हा कसं होतं आता सेट झाल्यानंतर कसे तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे